नमस्कार, मी मीना हवळ। स्वागत आहे तुमचं आपल्या मीनास मिठवणी चॅनलमध्ये। आता टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल आज मी कोणती रेसिपी करणार आहे। आज करणार आहे सर्वांची आवडती पावभाजी। पावभाजी तर सर्वांना आवडते, पण करायचा कंटाळा येतो, तयारी करण्यात खूप वेळ जातो। पण आज माझ्या पद्धतीनं तुम्ही ही पावभाजी करून पहा। अगदी हॉटेलसारखी आणि तुम्हाला हवी तशी गाड्यावर मिळते तशी ही पावभाजी होते। यमवी नॅचरल मसाल्यांचा पावभाजी मसाला वापरून आज आपण ही पावभाजी तयार करणार आहोत। चवीला उत्कृष्ट अशी होते। यासाठी काय काय तयारी करावी लागते? बटाटा, वाटाणा, फ्लॉवर, बीट आणि शिमला मिरची तर मी भाज्यांमध्ये घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोबी आणि गाजर जरी घातलं तरी चालेल, पण या ठिकाणी मी फ्लॉवरच वापरणार आहे। आणि तुम्ही सुद्धा फ्लॉवरच वापरा, फ्लॉवरमुळे टेस्ट छान येते। आणि हा पावभाजी मसाला वापरून आता आपण पावभाजी बनवायची आहे। बटाटा 2 वाटी घेतलेला आहे, वाटाणा 1 वाटी, फ्लॉवर 1 वाटी, बीट अर्ध आणि शिमला मिरची 1 घेतलेली आहे। याच मेजरमेंटनुसार तुम्ही भाज्या घ्या, म्हणजे भाजी छान होते। आता या सर्व भाज्या मी एकत्र करणार आहे आणि कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। आपल्याला झटपट पावभाजी बनवायची आहे ना, तेही उत्कृष्ट। मग सर्व भाज्या स्वच्छ धुवून एकाच कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एकदाच, म्हणजे आपली भाजी तयार पटकन होईल। थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाण्यामध्ये भाज्या शिजवायच्या नाही। थोडं पाणी घालून कुकरचं टोपण लावून आपण कुकर ह्या भाज्या शिजवून घ्या, गिर अशा भाज्या शिजवून घ्यायच्या। आता भाज्या शिजत आहे तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो, आदा लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली। कांदा 4 घेतलेले आहेत मी, टोमॅटो मोठे 2 घेतलेले आहेत, आदा लसूणची पेस्ट 1 मोठा चमचा आणि कोथिंबीर चवी आवडीप्रमाणे आपल्या। तर बघा इथं आपल्या भाज्या किती छान शिजलेल्या आहेत। आता या सर्व भाज्या आपण स्मॅशरनं स्मॅश करून घेऊया। त्यानंतर आता वेळ आली भाजीला तडका देण्याची। तर तडका देण्यासाठी एका कढईमध्ये तुम्ही 4 मोठे चमचे तेल गरम करायचं आहे। त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा आपल्याला वापरायचा आहे। कांदा हा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा, म्हणजे आपली भाजी टेस्टला छान होते। आणि व्यवस्थित तो परतून घ्यायचा, कच्चा अर्धवट ठेवायचा नाही। जेवढं आपण कांदा छान तेलामध्ये भाजून घेऊ तेवढं आपल्या भाज्या ज्या आहेत त्या छान होतात। आता त्यानंतर मी आदा लसूणची पेस्ट 1 चमचा वापरलेली आहे, ती सुद्धा छान परतून घेतली। त्यानंतर टोमॅटो 2 मोठे बारीक चिरून घातलेले आहेत। टोमॅटो तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण मी तर बारीक कट करूनच घेतलेला आहे। कांदा टोमॅटो छान तेलामध्ये परतून घेण्यासाठी मी थोडंसं किंचित मीठ घातलेलं आहे, यामुळे आपलं कांदा टोमॅटो लवकर तेलामध्ये शिजेल। बघा आता कडनं छान तेल सुटलेलं आहे, आपलं कांदा टोमॅटो छान तेलामध्ये परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत यमवी नॅचरल मसाल्यांचा पावभाजी मसाला। 3 मोठे चमचे मी इथं मसाला घेतलेला आहे। या व्यतिरिक्त तुम्ही कोणतंही लाल तिखट किंवा घरगुती चटणी वापरायची नाही, फक्त मसाला वापरून ही पावभाजी खूपच मस्त होते। मग अशा पण थोडं मीठ घातलं होतं, आता चवीप्रमाणे आणखी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही इथंच आत्ता आपल्या मसाल्याला किती छान कलर आलेला आहे आणि वास तर आत्ता खूपच मस्त येत आहे। आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपण स्मॅश केलेल्या भाज्या ज्या आहेत त्या आपण घालणार आहोत। आता इथं मी थोड्याशा भाज्या थोड्या मोठ्या अशा ठेवलेल्या आहेत, मला तशा आवडतात। तुम्हाला जर खूपच बारीक आवडत असतील तर तुम्ही मिक्सरला सुद्धा ते एकसारख्या भाज्या करून घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या स्मॅश करणार आहे। त्यानंतर 2 कप पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि भाजी छान 10 ते 15 मिनटं मी शिजवून घेतलेली आहे। भाजी आपण जेवढी छान शिजवू तेवढी छान भाजी चवीला लागते। या पद्धतीनं आपली भाजी बनून तयार आहे आणि आता आपण ही भाजी सर्व्ह करायची आहे। त्यासाठी एका डिशमध्ये मी भाजी काढून घेते, त्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बटर तर सर्वांनाच आवडतं। पावभाजी म्हटलं की बटर हे येतच, मग 2 चमचे बटर मस्त असं मी घातलेलं आहे। त्यासोबत पाव छान बटरमध्ये भाजून घेतलेले आहेत आणि इथं आपली पावभाजी जी आहे ती बनून तयार आहे। मला तर खूपच आवडली, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास यमवी नॅचरल मसाल्यांचा पावभाजी मसाला नक्की ऑर्डर करा, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच। बघा आता ही पावभाजी कशी मस्त अशी मी खाते, तर मी केलेली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आपण पुन्हा अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू।